ठिकाणी डॉक्टर रेखा कदम या आरवीमध्ये दवाखाना चालवत होत्या आणि तिथे एका बेकायदेशीरपणे गर्भधारणा होऊन 3 महिने झाल्यानंतर केलेला गर्भपात आणि त्यानिमित्ताने शोध काढत असताना पोलिसांच्या स्वतःच्या दक्षतेमुळे त्यांना त्या गोबर गॅसच्या प्लँटमध्ये काही कवट्या आणि हाडं मिळालेली आहेत. त्याच्यावरून एक स्पष्ट होत आहे की सातत्याने गर्भपात करून ते जर का कायदेशीर असते तर त्या सगळे जी बायोलॉजिकल वेस्ट असते त्याचीसुद्धा व्यवस्था लावण्यासाठी एक पद्धत असते, परंतु ती न पाळता एका पाशवी पद्धतीने असे गर्भपात तिथे होत होते असं दिसतं आहे. पोलिसांनी दखल घेतली, चांगली गोष्ट आहे, परंतु कोविड काळामध्ये आरोग्य व्यवस्थेवरती खूप ताण आहे आणि त्यामुळे गोरगरीब सामान्य लोक जवळपास असणाऱ्या डॉक्टर्सकडे जातात ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मात्र डॉक्टरांनी अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने जरी चुकीचं गोष्ट केली तरी सगळ्या व्यवसायावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून समाजामध्ये आरवीमध्ये यवतमाळमध्ये वर्ध्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये काही याबद्दलची माहिती असेल तर त्यांनी पोलिसांच्याकडे आणि बाकीच्या संबंधितांकडे जरूर द्यावी, जेणेकरून त्यामध्ये न्याय मिळणं शक्य होऊ शकेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी या संदर्भात मी बोलणार आहे आणि न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार आहे. त्याखेरीज अजूनही सांगलीच्या म्हैसाळच्यामध्ये जी डॉक्टर खिद्रापूर यांची केस झाली होती त्याच्याबद्दलची काय प्रगती झाली आहे हेही पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे बीड, सांगली आणि आता आरवी याच्यामधून एक स्पष्ट दिसते की समाजामध्ये बऱ्याच पद्धतीने कायद्याचा गैरवापर करणारे लोक कार्यरत आहेत, परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीला आलेले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.